या वर्षातलं अखेरचं सूर्यग्रहण हे आज दिसणार आहे. भारतासह जगामधल्या 22 देशांमध्ये हे खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. सूर्यग्रहण दुपारी 4:22 सुरू होणार आहे. देशामध्ये तब्बल 1:21 हे सूर्यग्रहण दिसू शकेल. संध्याकाळी 6:25 हे सूर्यग्रहण राहील. भारतामध्ये सुमारे 1300 वर्षांनंतर अशा पद्धतीचं हे सूर्यग्रहण बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे ग्रहण सुरू असताना सूर्य अस्ताला जाणारं पहिलंच सूर्यग्रहण आहे आणि त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या ग्रहणाकडे लागलंय. भारतामध्ये अनेक ठिकाणी हे सूर्यग्रहण दिसू शकेल. राज्यामध्ये पालघरमध्ये सर्वाधिक काळ हे सूर्यग्रहण बघता येईल. आणि सध्या या सूर्यग्रहणाविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात. सध्या आपल्या सोबत आहेत श्रीनिवास औंधकर, जे खगोलशास्त्रज्ञ आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून शास्त्रीय आणि आंतर म्हणजे सगळ्या अवकाशीय पद्धतीची माहिती आपण जाणून घेऊयात. आणि त्याच्यासोबत आपल्यासोबत आहेत नरेंद्र धारणे, ज्योतिषाचार्य आहेत, त्यांच्याकडे सुद्धा जाऊया आणि आध्यात्मिक विषयीची माहिती जाणून घेऊयात. सुरुवातीला मी जाते नरेंद्र धारणे यांच्याकडे. खरं तर हे सूर्यग्रहण मला असं वाटतं 27 वर्षांनंतर दिसतंय, मात्र दिवाळी आणि सूर्यग्रहण याचा काय संबंध आहे आणि अध्यात्मिक काय माहिती द्याल? सूर्यग्रहण जे आहे हे यावेळेस दिवाळी झालेलं आहे, जवळपास असा योग 27 वर्षांनी आलेला आहे. बर. आणि ज्यावेळेस 5 ग्रह एकत्र आलेले आहेत, म्हणजे तुळा राशीत होत असलेलं हे सूर्यग्रहण आहे. तुळा राशी हस्त नक्षत्रामध्ये होत असल्यामुळे त्याचं एक वेगळं महत्व आहे. आणि असा योग हा दिवाळीमध्ये येणारा सूर्यग्रहण हा 27 वर्षांनी आहे. सूर्य, चंद्र, शुक्र, केतू अशा सगळे ग्रह एकत्र आल्यामुळे, पंचग्रह एकत्र आल्यामुळे हे सूर्यग्रहणाचं विशेष महत्व शास्त्र सांगितलं. आध्यात्मिक दृष्टीने हा काळ जो आहे हा जपजाप्य, उपासना किंवा नवीन मंत्र ग्रहण करणे किंवा ज्या काय आपल्या पूर्वीच्या गुरु उपासना आहेत, या अधिक काळ आपण चांगल्या प्रकारे त्या एक प्रकारचं त्याच्यावर पुनर्स्थापन करणे, म्हणजे त्या अधिक प्रभावी करणे, या दृष्टीने हा काळ आध्यात्मिक दृष्टीने फार महत्वाचा मानण्यात येतो. अनादिकालापासून या शास्त्रात याचं महत्व आहे की ज्या ज्यावेळेस सूर्यग्रहण हे होतं त्यावेळेस जर दिवसा सूर्यग्रहण छान झाले, पूर्ण खंडग्रस्त सूर्यग्रहण येतं, त्यावेळेस आपल्या असलेल्या संपूर्ण साधना या पुनर्प्रस्थापित करण्यासाठी त्याच्यात एक तेजशक्ती वाढावी, आध्यात्मिक शक्ती वाढावी या उद्देशाने येणाऱ्या हे जे सूर्यग्रहण असतं त्यावेळेस त्या साधने आपण पुनर्जीवित करतो किंवा पुनर्प्रस्थापित तेजशक्तीने करतो. त्यामुळे आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्वाचा कालखंड हा सूर्यग्रहणाचा मानण्यात येतो. या 27 वर्षांनी होते आणि परत अशा प्रकारचा योग हा 2031 मध्ये आहे, पूर्णतः खंडग्रस्त सूर्यग्रहण भारतामध्ये. मात्र नरेंद्रजी, मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की खरं तर सूर्यग्रहण किंवा इतर कुठलीही ग्रहण म्हटल्यानंतर एक काय पाळावं काय पाळू नये अशा पद्धतीचे सुद्धा सांगितलं जातं, त्याबद्दल काय सांगाल आणि त्या पद्धतीचे काय समज आणि गैरसमज आहेत? सूर्यग्रहणानुसार ज्या ज्यावेळेस सूर्यग्रहण होतं त्यावेळेस पृथ्वीवर गुरुत्वीय फोर्स जो असतो याच्यामध्ये थोडा एक प्रकारचा एक चुंबकीय शक्ती जी असते, जी कारण यावेळेस सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत येतात. चंद्र हा मध्यभागी येतो सूर्य आणि पृथ्वीच्या, त्यामुळे एक चुंबकीय शक्ती जी असते ज्याला आपण गुरुत्वीय फोर्स म्हणतो हा याच्यावर थोडा त्याचा इफेक्ट होतो. त्यामुळे बऱ्याच वेळा ज्या पृथ्वीवर जे काही जीव जंतू किंवा सृष्टी आहे त्याच्यावर त्याचे शुभ अशुभ परिणाम त्याच्यावर होतात. त्यामुळे त्याचे काही नियम सांगितले शास्त्रामध्ये पूर्वाचार्यांनी अनादिकालापासून सांगितले की त्यावेळेस विशिष्ट प्रकारचे जे काही गरोदर स्त्री किंवा गर्भवती स्त्री असतात किंवा जे नवीन जीव जन्माला येणार असतात त्यांच्यावर त्याचा अशुभ प्रभाव होऊ नये, कारण जे काही गुरुत्वीय किंवा चुंबकीय शक्ती जी असते तिचा हा विषय आपल्या एक हार्मोनिक इम्बॅलन्स जी असतो प्रत्येक मानवी शरीरातल्या, त्यामुळे अशुभ परिणाम त्याच्यावर होऊ नये म्हणून त्या लोकांनी सूर्यग्रहण पाहू नये किंवा त्या विशिष्ट किरणोत्सर्गात येऊ नये असे शास्त्रामध्ये पूर्वाचार्यांनी सांगितलेले. त्या दृष्टिकोनातून जे काही अजून नियम शास्त्रात आहे की झोप घेऊ नये त्या पिरियड मध्ये किंवा त्या दृष्टीने मलमूत्राचे विसर्जन करू नये, कारण एक जी विशिष्ट प्रकारची एक गुरुत्वीय फोर्सचा जो एक भाग निर्माण झालेला असतो पृथ्वीवर, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आल्यामुळे तो मानवावर त्याचे एक शुभ अशुभ परिणाम बायोलॉजिकल सायन्स प्रमाणे होतात. माइंड अँड इंटलेक्ट, मन आणि बुद्धी याच्यावर त्याचा शुभ अशुभ परिणाम होत असतो. आणि त्यामुळे शारीरिक जे इम्बॅलन्स असतं किंवा शारीरिक जे हार्मोनिक बॅलन्स असतो तो कुठेही शारीरिक समतोलत्व हे कुठेही असंतुलित होऊ नये म्हणून काळजी घ्यावी हा त्याच्या मागचा एक शास्त्राचार्यांनी सांगितलेला पूर्वाचार्यांनी एक विशिष्ट संदेश आहे. म्हणून आध्यात्मिक दृष्टी बरोबरच आपल्या शारीरिक असणाऱ्या गोष्टीचा पण त्याचा संबंध असल्यामुळे
एक चुंबकीय गुरुत्वीय फोर्स या संबंधातून विषय असल्यामुळे पूर्वाचार्याने त्याविषयी आपलं मत नोंदवलेले की त्याचे काही विशिष्ट जे नियम आहेत ते पाळावे, ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या पद्धतीची माहिती सांगितलेली आहे, जे महत्व सांगितलंय ते तुमच्याकडून जाणून घेऊ. मी आता खगोलशास्त्रज्ञ आहेत आपल्या सोबत श्रीनिवास औंधकर यांच्याकडे जाते. श्रीनिवास जी, खगोल प्रेमींसाठी खर तर आजचं सूर्यग्रहण ही पर्वणी आहे, नेमकं काय बघता येईल त्यांना? बघितलं की पृथ्वी आणि सूर्य या दरम्यान चंद्र आला की आपल्याला ग्रहण पाहता येतात किंवा सूर्यग्रहण पाहता येतं. सूर्यग्रहण हे तीन प्रकार असतात, खगोल खग्रास असेल, खंडग्रास असेल आणि कंकणाकृती असेल. आजचं जे ग्रहण दिसणार आहे हे खंडग्रास आहे आणि त्या ग्रहणाची वारंवारता जी असते ही साधारणतः 18 वर्ष 10 दिवस यामध्ये ती ग्रहण रिपीट होत असतात. त्याला सार्वसायकल असं म्हटलेलं आहे आणि या सार्वसायकल अंतर्गत बघितलं गेलेलं आहे की 124 नंबरच्या सार्वसायकलचं आजचं ग्रहण आहे आणि आज सायंकाळी बऱ्यापैकी संपूर्ण भारतामध्ये हे ग्रहण संध्याकाळी 4-4:30 दरम्यान सुरू होईल. महाराष्ट्राचा विचार केला तर पालघर असेल हे सुरुवातीला असेल, तर लातूर हे सर्वात शेवटचं गाव असणार आहे. यामुळं सूर्यास्ताला होणारं जे ग्रहण आहे हे आजचं बऱ्यापैकी 70 वर्षांत होणार आहे. गेल्या 27 वर्षापूर्वी दिवाळी दिवशी जे ग्रहण झालं होतं हे खग्रास सुरू ग्रहण आपल्याकडे भारतातून दिसलं होतं आणि देशातल्या अनेक भागातून ते खग्रास स्थितीत बघितलं गेलं होतं. आजचं मात्र खंडग्रास स्थितीत बघतो आहोत आणि बघितलं गेलं की खग्रास किंवा कंकणाकृतीमध्ये काही प्रयोग केले जातात, तसं खंडग्रास मध्ये कुठले प्रयोग शास्त्रीय प्रयोग केले जात नाहीत. मात्र बघितलं आहे की आज सनसेटच्या दरम्यान, सूर्यास्ताच्या दरम्यान आज दिवाळी पण आहे आणि दिवाळीतला जो सूर्य देखील आपल्याला दीपोत्सवासारखा तेजस्वी दिवाळीसारखं दिसणार आहे आणि खगोलीय घटना आहे. माझ्या दृष्टीने या ठिकाणी बघितलं गेलं तर अंधश्रद्धा याच्या विचार केला गेला तर एक टीप एक कांतल की खगोलीय घटना असल्यामुळे सूर्याकडून येणारे किरण कुठले वाईट किरण पृथ्वीवरती येतात असं काही होत नाही माझ्या मते. आणि त्यामुळं जे काही विनाकारण आपण जे आतापर्यंत विनाकारण या घटनेला ग्रहणाला घाबरत असतो त्याला काहीही घाबरायची गरज नाही. हा, योग्य काळजी घ्यायची आहे आणि सोलर गॉगल घेऊन ही नैसर्गिक जी खगोलीय घटना आहे याचा आनंद लुटायचा आहे. कारण पृथ्वी व्यतिरिक्त इतर कुठल्याच ग्रहावरून आपल्याला ग्रहण पाहता येत नाहीत. जर पृथ्वीवरून पाहायला संधी भेटत असेल ती संधी दोडून आहे आणि नागरिकांनी सर्वात जास्त नागरिकांनी आज सनसेटच्या दरम्यान ही स्थिती जी असणार आहे ग्रहणाची ही पाहावी असं वाटतं. अगदी, मला याच मुद्द्याकडे यायचं होतं की जे जे खगोलप्रेमी आहेत किंवा ज्यांना ज्यांना हे सूर्यग्रहण पाहायचं आहे त्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी आणि कशा पद्धतीने हे ग्रहण त्यांना बघता येईल? बरोबर आहे. साधारणतः 4:30 दरम्यान आपण सूर्याकडे बघायला प्रयत्न केला तर सूर्याची तेजस्वी जास्त आहे, ब्राईटनेस खूप आहे. तर त्यावेळेस सोलर फिल्टर जे असतात, ग्रहण बघण्याचे गॉगल असतात किंवा पिन होल कॅमेराने प्रोजेक्शन मेथडने तुम्हाला बघता येईल किंवा दुर्बीण तुमच्याकडे असेल तर सोलर फिल्टर त्याला लावून त्याला बघता येतं. आणि फोटोग्राफ म्हणजे छायाचित्रकारांना देखील मोठी संधी असते आपल्याला थेट बघण्याकरता. साधारणतः 5-5:30 दरम्यान त्याची तीव्रता जास्त कमी होईल, तर तुम्ही सनसेटच्या दरम्यान नुसत्या डोळ्यां देखील ही घटना पाहू शकणार आहात. आपल्याला सनसेटच्या पेज म्हणजे साधारणतः 6:00 दरम्यान आपल्याकडे सूर्यास्त आहे, तर 6:10 कमी असताना आपल्या लक्षात येईल की पश्चिम आकाशामध्ये अतिशय विलोभनीय आणि सुंदर असं दृश्य आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. बर, मात्र खरं तर ग्रहणाबद्दल आपण बोलतोय आणि ग्रहणाचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आढळतात. आजचं आपलं जे आहे ते खंडग्रास सूर्यग्रहण आहे, तर यावेळी नेमकी ग्रहांची स्थिती काय असते, म्हणजे वैशिष्ट्य काय आहे या सूर्यग्रहणाचं? तेच बघायचं म्हणालो की आपल्याला वैज्ञानिक प्रयोग करायचे असेल. मला असं आठवतं की मी 1995 जे आम्ही अयुका आणि नासा यांनी एकत्रित येऊन जे कार्यक्रम केला होता, संशोधनाचा प्रकल्प राबवला होता, ते खग्रास स्थितीमधलं ग्रहण होतं. आम्ही त्यावेळेस सूर्याचा व्यास मोजायचा एक मोठा प्रकल्प, जागतिक प्रकल्प आम्ही हात घेतला होता, त्यात काम केलं होतं आणि तो व्यास देखील मोजला होता. तसं आजच्या ग्रहणामध्ये खंडग्रास असल्यामुळं असं वैज्ञानिक असं मोठं काही काम करता येत नाही. ती एक पूर्ण पार्शल आहे, म्हणजे संपूर्ण ग्रहण आपल्याकडे सूर्य ग्रासणार नाहीये. काही प्रदेशात काही भागापर्यंत आपण चंद्र तो ग्रासणार आहे. औरंगाबादची स्थिती बघितली तर आपण साधारणतः 36% आपल्याला ग्रासलेल्या भागात भेटणार आहे, जे 33% सर्वात कमी असणार आहे लातूरला आणि सर्वात जास्त पालघरला किंवा आपल्याला उत्तर भारतामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये हे साधारणतः 38% ग्रासलेलं बघणार आहे. वैज्ञानिक मोठे प्रयोग करता आणि पण सनसेटच्या दरम्यान, सूर्यास्ताच्या दरम्यान होणारी घटना जी आहे ही खूप विलोभनीय असणार आहे. त्यामुळे आजच्या संध्याकाळी कोणीही सूर्यास्त चुकवू नये असं मला आवाहन करायचं आहे.
बर बर मी पुन्हा एकदा नरेंद्र धारणे यांच्याकडे जाते, ज्योतिषाचार्य आहेत. नरेंद्रजी, खरं तर ग्रहण म्हटल्यानंतर काय पाळावं काय पाळू नये याचे वेगवेगळे समज आणि गैरसमज आहेत. पूजापाठ केले जातात किंवा काय पद्धतीने ते सगळं करावं, हे सगळी पूजापाठ त्यांचे काही वेगळे नियम ठरलेले आहेत का? ज्योतिषशास्त्र काय सांगतंय? ज्योतिषशास्त्राप्रमाणे पूर्वजांनी ग्रहणाबद्दलची संपूर्ण अनेक वेळा प्रत्येक वेळेस वेळोवेळी सांगत असतात. यावेळी आता सूर्यग्रहणाच्या वेळेस आता पाच ग्रह एकत्र आले, ज्याला पंचग्रह म्हणतो. ज्यावेळेस ग्रहांची एकत्रित स्थिती, ज्याला आपण ग्रहांचा कुंभ मेळा म्हणतो, ग्रह जेव्हा सगळे एकत्र येतात, ती स्थिती आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत चांगली मानण्यात येते. जितके ग्रह अधिकाधिक एकत्र येतात त्यावेळेस ती साधने सिद्धीसाठी असणारी एक महत्वाची वेळ असते असं हे अध्यात्मशास्त्र सांगतं. त्यामुळे सूर्यग्रहणात आता यावेळेस पाच ग्रहांची जी एकत्रित एक मेळा त्यांचा भरलेला आहे किंवा आहे, शुक्राच्या असणाऱ्या राशीमध्ये ज्याला तू राशीत म्हणतो, तो अत्यंत शुभ मानण्यात येतो. आध्यात्मिक शक्ती आपल्या ज्या आहेत पुनर्प्रस्थापित कराव्या, त्याच्यात ती तेजशक्ती पुनश्च वाढावी या उद्देशाने अध्यात्म शास्त्रातली सगळी व्यक्ती ज्या असतात, पूर्वज जे गुरुवर जे असतात, हे सगळे त्या आपल्या असणाऱ्या मंत्र्यांची साधना करतात. जे गुरुप्राप्त विद्या आहेत त्या मंत्र्यांच्या साधना करतात, ज्यामुळे ते मंत्र प्रज्वलित होतात. त्याच्यातली जी एक प्रकारची मभळ असते किंवा जी काळ एक अशुभत्व असतं ते निघून जातं आणि त्याच्यात एक प्रकारची पुनर्प्रस्थापित शक्ती प्राप्त होते जी आपल्या कार्यासाठी किंवा जनकल्याणासाठी लोकांना वापरता येते. त्यामुळे त्या दृष्टी आध्यात्मिक दृष्टीने ग्रहणाचं महत्व आहे. जेव्हा सगळे ग्रह पाच ग्रह एकत्र येतात, सूर्य चंद्र आज जो एकत्र आहेत, त्याच्याबरोबर शुक्र आहे केतू आहे, त्यामुळे हे अत्यंत दुर्मिळ योग हा साध्य झालेला आहे. त्यात अश्विन अमावस्या, अश्विन म्हणजे महिन्यातल्या अमावस्या ज्याला आपण दिवाळी म्हणतो, ही अत्यंत शुभ मानण्यात येते शास्त्रामध्ये, ज्यामुळे आपण लक्ष्मी पूजा करतो आणि समृद्धीसाठी देवीची प्रार्थना करतो. त्यामुळे हे एक 27 वर्षाने हा येणारा योग हा आध्यात्मिक दृष्टीने नव्हे तर आपल्या असणाऱ्या समृद्धीच्या दृष्टीने, आपली आर्थिक समृद्धी व्हावी कल्याण व्हावं या उद्देशाने आज केलेल्या साधना या आपल्याला आर्थिक समृद्धी देणाऱ्या असतील. या ग्रहण काळात केलेले मंत्र साधना या आर्थिक समृद्धी बरोबर आपल्या जीवनात एक प्रकारचं प्रॉस्पेरिटी प्रगतीशील. अगदी नरेंद्रजी, म्हणजे तुम्ही सांगताय त्या पद्धतीने ज्योतिष शास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलंय हे सुद्धा आपण जाणून घेतलं. आणि खरं तर खगोलशास्त्रीय या सगळ्या ग्रहणांचा दृष्टिकोन काय आहे आणि कशी काळजी घ्यावी आणि कशा पद्धतीने तुम्हाला हे सूर्यग्रहण बघता येईल हे सुद्धा आपण श्रीनिवास औंधकर यांच्याकडून जाणून घेतलं. तुम्हा दोघांचेही धन्यवाद. त्यामुळे आजची संध्याकाळ ही खरंतर सर्वांसाठी, खगोलप्रेमींसाठी विशेषतः ही महत्वाची आहे. त्यामुळे हे सूर्यग्रहण पाहायला विसरू नका.